नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जव्हार मध्ये अवघ्या 4 तासातच खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात जव्हार पोलिसांना यश आले। जव्हार तालुक्यातील अळीवमाळ येथील देवराम नाकरे हा हरवला होता। त्याचा मृतदेह रविवारी हेदोलीपाडा जंगलात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला असून अवघ्या काही तासातच 3 संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले। जव्हार तालुक्यातील आळीवपाळा येथील 38 वर्षीय देवराम नाकरे हा 31 मे रोजी 1 वाजल्यापासून कोठेतरी निघून गेल्याबाबत जव्हार पोलीस ठाण्यामध्ये 5 जून रोजी हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली। देवरामचा शोध सुरू असताना 6 जून रोजी सकाळी 11 वाजता झापगावचे पोलीस पाटील यांनी जव्हार पोलीस ठाणे येथे फोन करून हेदोलीपाडा जंगलात गोणीमध्ये काहीतरी संशयित असल्याचे कळवले। पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, उपनिरीक्षक सागर पाटील, पूनम सूर्यवंशी तसेच पोलीस पथकासह हेदोलीपाडा जंगलात गेले। तर जंगलात साधारण 50 फूट खोल दरीत एका झाडाच्या बुंद्याखाली असलेल्या खोलगड भागात मनुष्याचे प्रेत टाकून ते कुणासही दिसू नये याकरिता त्यावर भरपूर दगड ठेवून ते प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरून टाकण्यात आले होते। तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेसी आणि पोलीस निरीक्षक AB लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील आणि पथकाने 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ओळख पटवली असता ते देवराम नागरे यांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा नमस्कार।